आपला राग दर्शवण्यासाठी, आपल्या मागण्या सरकारी दरबारी पोचवण्यासाठी मोर्चे काढले जातात, तर कधी हातात मेणबत्ती घेऊन गांधीगिरीने, तर कधी साखळी करून काही मुक राहून मोर्चे काढले जातात. पण जळगावला यापेक्षा वेगळा आणि दणकेबाज असा थेट बुक्का मोर्चा काढण्यात आला. आणि हा मोर्चा कुणा एकासाठी नाही, तर देशासाठी आणि देशाच्या सुरक्षेच्या विषयाला घेऊन काढण्यात आला हे विशेष. अलीगढ, हैदराबाद
अशा विविध शहरातून माओवादी संघटना उभ्या राहतात. अलीगड विद्यापीठ, दिल्लीतील JNU सारख्या ठिकाणी हिंदुस्थानाविरोधात घोषणा दिल्या जातात. माओवाद्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. हे लढाता बंद झाले पाहिजेत म्हणून अशा विघटनवादी शक्तींच्या विरोधात जळगावात बुक्का मोर्चा काढण्यात आला. सुरक्षा रक्षा मंच आणि स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात आला, ज्याचं नेतृत्व माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केलंय. विद्यादानाचे पवित्र काम विद्यापीठातून होत असते. देशाचे सुजाण आणि संवेदनशील नागरिक निर्माण करण्याची जबाबदारी या विद्यापीठांवर आहे. पण जर अशा विद्यापीठांमध्ये जर माओवादी संघटना गस्त घालत असतील तर ही नक्कीच गंभीर बाब आहे आणि यावर आवाज उठवलाच गेला पाहिजे, असं म्हणत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मोर्चाला सुरुवात केली. या मोर्चात महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, आमदार सुरेश भोळे व जिल्ह्याचे नगरसेवक देखील सहभागी झाले होते. सोबतच मोठ्या संख्येत जळगावकर जनतेही या मोर्चात सहभाग नोंदवला. महिला वर्गाचा या मोर्चात सहभाग होता तर मोर्चासाठी पोलिसांनी देखील आपलं कर्तव्य बजावलं. पोलिसांचा बंदोबस्त मोर्चासाठी ठेवण्यात आला होता. तसंच मोर्चाच्या मार्गावरही पोलीस यंत्रणा सज्ज होती. हातात झेंडे, आतंकवाद विरोधी घोषणापत्र, फलक यामुळे राष्ट्रभक्तीनं हा मोर्चा न्हाऊन निघाला होता. विघटनवादी संघटनांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी या मोर्चादरम्यान करण्यात आली आणि अशा प्रकारच्या शक्तींना वेळीच आळा घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अरे शिवक की जय बोलो, शिवक की जय बोलो, अरे शिवक की जय बोलो. मित्रांनो, आतापर्यंत देशद्रोही अतिरेकी जे यायचे आपल्या देशात पाय होऊन यायचे. वंदे वंदे मातरम, मातरम वंदे मातरम, मातरम मातरम वंदे मातरम. विघटनवादी शक्तींना देवका देवका, विघटनवादी शक्तींना गुस्से मारेंगे. जिस घर से अफजल निकलेगा उस घर में गुस्से मारेंगे. मातरम मातरम वंदे मातरम, मातरम मातरम वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय. अरे बघताय काय शामिल व्हा, अरे बघताय काय शामिल व्हा. मातरम मातरम वंदे मातरम. जिस घर से अफजल निकलेगा उस घर में गुस्से मारेंगे. विघटनवादी शक्तींना दहशतवादी शक्तींना जिस घर से अफजल निकलेगा गुस्से मारेंगे. मितानीचे ध्वजाच्या मागे ध्वज पुढे घ्या. ध्वज कोणाचे आता त्या आप्पा त्यांना पुढे करा. एक झाला ध्वजाच्या पुढे कोणी जायचं नाही. के कत्ता रोको गोली मारो सालोको, देश के कत्ता रोको गोली मारो सालोको. जिस घर से अफजल निकलेगा उस घर में गुस्से मारेंगे. जिस घर से अफजल निकलेगा उस घर में गुस्से मारेंगे. मातरम मातरम वंदे मातरम, मातरम मातरम वंदे मातरम. भारत माता की जय. भारत माँ के सम्मान में सब हिंदू मैदान में, भारत माँ के सम्मान में सब हिंदू मैदान में. जिस घर से अफजल निकलेगा घर में उसके मारेंगे. ध्वजाच्या पुढे कोणी जायचे नाही. पुढे भारत माता की, भारत माता की, भारत माता की वंदे 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 वंदे. भारत माता की इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. मातरम मातरम वंदे मातरम, मातरम मातरम वंदे मातरम. भारत माता की राम राम जय श्री राम, राम राम जय श्री राम. न खोले ओ फूल नहीं पानी है, जो मातृभूमि के कामनाए वो बेकार जवानी है, वो बेकार जवानी है. जिस हिंदू का खून न खोले खून नहीं ओ पानी है, जो देश के
आए ओमकार जवानी है मातरम मातरम वंदे मातरम विघटनवादी शक्तिना देवुका दहशतवादी शक्तिना देवुका भारत माता। अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी, जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी आणि हैदराबाद सेंट्रल यूनिवर्सिटी या विद्यालयात देशद्रोही विघटनवादी शक्ती जोर धरू लागल्यात। अलीगढ विद्यापीठात काही विघटनवादी हे दहशतवाद्यांची बाजू घेऊन बोलतात। संसदेवर हल्ला केल्याच्या दहशतवादाच्या उदात्तीकरण केले जाते, अशा देशद्रोहाविरोधात घोषणाबाजी केल्या जातात। हे सर्व कुठेतरी थांबलं पाहिजे, अशा गोष्टी बंद झाल्या पाहिजे। भारताच्या संरक्षणासाठी एकात्मतेसाठी अशा गोष्टींवर बंधन घालणं गरजेचं असल्याचं मत माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी व्यक्त केलंय। अफजल गुरु हम शर्मिंदा है, तेरा कातिल अभी जिंदा है, भारत तेरे तुकडे होंगे यांसारख्या घोषणा दिल्या जाणे हे भारताच्या एकात्मतेसाठी आणि राष्ट्रप्रेमासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। विद्यापीठात जिनांचा फोटो लावला जातो, मानवानी यासारख्या दहशतवादाला श्रद्धांजली दिली जाते। या सर्व घटनांचा निषेध या मोर्चातून नोंदविण्यात आला। भारत मातेचं गुणगान करत हा मोर्चा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। भारत वंदे मातरमच्या गीतानं ऐकणाऱ्यांच्या अंगावर शहारे आणले। भगवान का वरदान है झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का हिंदू ऐसे वीर है कई करोड़ों तीर है लड़ने में रणवीर झंडा हिंदू राष्ट्र का झंडा भारत वर्ष का भगवा सबका प्यारा है सबका एक निशान है झंडा भारत वर्ष का झंडा हिंदू राष्ट्र का। राष्ट्रभक्तीने नाहून निघालेल्या ह्या मोर्चानं जितक्या संवेदनशीलतेने भारत मातेचा जयघोष केला तितक्याच कठोरपणे दहशतवादी शक्तींना दे बुक्काचा नारा लगावला। इस देश के गद्दारों को गोली मारो सालों को जिस घर में अफजल निकलेंगे घर में घुसके मारेंगे वंदे मातरम भारत माता की जय। इतकंच काय तर इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा यासारख्या घोषणांनी मोर्चाचे स्पष्ट विचारांचीच ओळख करून दिली। आपण प्रदर्शन करायचे बोला भारत माता की भारत माता की वंदे मातरम वंदे मातरम 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 वंदे मातरम 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 वंदे मातरम सर्व राष्ट्रभक्त बंधू आणि भगिनींनो, अलीगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये 30 ते 40 हजार विद्यार्थी आहेत। त्या विद्यार्थ्यांमध्ये 1200 काश्मीरी विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये एक मन्नानवाणी हा त्या भागात पीएचडी करत होता त्या युनिव्हर्सिटीत, आणि पीएचडी करत असताना तो पाकिस्तानात जाऊन आतंकवाद्याचं शिक्षण घेऊन येतो आणि सैनिकाच्या गोळीबारात मारला जातो, त्यानंतर तिथं त्याला श्रद्धांजली वाहिली जाते। हे पहिल्यांदा घडलं। मित्रांनो, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ युनिव्हर्सिटी सुद्धा अफजल हम शर्मिंदा आहे, कासिल अभी जिंदा आहे। हैदराबाद युनिव्हर्सिटीमध्ये याकूब मेमनला जनाजा नवाज पडली जाते, आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात 1200 विद्यार्थी ज्या वेळेस देशाच्या विरुद्ध घोषणा देतात त्यांच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होतो आणि ते डिग्री परत करण्याची धमकी देतात। 1200 विद्यार्थी 30 हजार विद्यार्थ्यांमध्ये 1200 काश्मीरी सोडले तर 28,800 ही काही हिंदू आणि काही मुस्लिम देशातील एकाचाही आवाज त्या ठिकाणी घेत नाही, देशभक्ती तिथं दाबली जाते। एकीकडून देशद्रोहींचा आवाज आलेला, मित्रांनो
आपल्याला आपल्या बाजूने देशभक्तीचा आवाज द्यावा लागणार आहे। त्याच्यासाठीचा हा मोर्चा होता। त्या युनिव्हर्सिटीला भारत सरकार अनुदान देतं, आपल्या टॅक्समधून त्यांना स्कॉलरशिप भेटते। त्यांनी डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचं, IAS व्हायचं, IPS व्हायचं, देशद्रोही का व्हायचं, देशद्रोही होतात मित्रांनो आणि आपल्या आपल्यावरच ओळखतात। तर पूर्ण भारतात कुठेच यांना बोललं जात नाही। ही जळगावातून आपण सुरुवात केलेली मित्रांनो, मला वाटतं नक्कीच संपूर्ण भारतातून याची सुरुवात होईल। ही सुरुवात आहे आणि दाबायला पाहिजे, देशभक्तीने दाबायला पाहिजे। फक्त पाच दिवसात ही तयारी केली आहे मित्रांनो। पाच दिवसात जर कधी आम्ही देशप्रेम आपण जागृत होतो आणि सगळे देशभक्त एकत्र येतात, तर अजून आपल्याकडे भरपूर दिवस आहे, भरपूर देशभक्ती। आणि देशभक्ती ही फक्त 26 जानेवारी 15 ऑगस्टला नको, प्रत्येक क्षेत्रात देशभक्ती पाहिजे मित्रांनो। त्यांना हे निवेदन आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून देणार आहे। त्या निवेदनामध्ये जे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होतो आणि लगेच सुटला जातो, तर त्यामध्ये एक कलम लावणार आपण काळाच्या संदर्भातलं दुरुस्ती करून की यांचा जामीन व्हायला पाहिजे, एवढं बोलतो आणि माझं शकत नाही। या मोर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्यासाठी निवेदन देण्यात आलं। जळगाव उपजिल्हाधिकारी यांनी सदरचे निवेदन स्वीकारले। देशद्रोही आणि विघटनवादी शक्तींना बळ देणाऱ्या विद्यापीठांवर त्यात सहभागी अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, गुन्हा दाखल केलेल्यांना जामिनावर सोडण्यात येऊ नये अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर मुठवर करून भारत मातेचा जयघोष करण्यात आला। यावेळी मंचावरून बोलताना राष्ट्र हा कॉम्प्रोमाइजचा विषय नाही, राष्ट्रकाळ व्यक्ती आणि पक्षापेक्षाही मोठा असल्याचे मत यावेळी किशोर शितोळे यांनी व्यक्त केलं। स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉक्टर केशव बळीराम भिडगेवार, भगत सिंग, राजगुरु, अशफाक उल्ला खान आणि हजार वर्ष ज्यांनी आमच्या या स्वातंत्र्यासाठी दीर्घ असा संघर्ष करून आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, असे तमाम स्वातंत्र्य योद्धे, स्वातंत्र्य सैनिक यांना मी मानाचा मुद्रा करतो। त्याचप्रमाणे या स्वातंत्र्य सैनिकांना, या स्वातंत्र्य योद्ध्यांचा सन्मान राखण्यासाठी, या देशद्रोहींचा, राष्ट्रद्रोहांचा निषेध करण्यासाठी आज आपण सर्व तमाम जळगावकर इथे उपस्थित झालाय, तुम्हाला ही मानाचा मुद्रा करतो। मित्रांनो, आम्हाला हे हजार वर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळालं, हजार वर्ष आमच्या पूर्वजांनी हा संघर्ष करून आम्हाला हे स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते कशासाठी? भारत तेरे तुकडे होंगे हे ऐकण्यासाठी का? आमच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजलच्या पाठीशी उभं राहण्यासाठी का? आमच्या देशाचा सैनिक जो या भारत मातेचा इंच इंच तुकडा लढवण्यासाठी, सांभाळण्यासाठी ऊन वारा पाऊस त्याची समान बाळगता लढतोय, त्याला दगड मारणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्याला गोळ्या घालून कुत्र्यासारखा मारलं त्या देशद्रोही मन्नान वाणी याला समर्थन करण्यासाठी का? ज्या निर्दयी कसाबने शेकडो लोकांना निर्दयीपणाने मारलं त्या कसाबला पाठिंबा देण्यासाठी? मित्रांनो, नाही। हे स्वातंत्र्य मिळाले, हा देश हा अखंड ठेवलाय, तो फक्त या भारत मातेच्या पुत्रांनी आणि अशा या भारत मातेकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना आज या मोर्चाने मोठी चपराक, मोठी थप्पड लगावलेली आहे। मी तुमचं अभिनंदन करतो। November 25, 1950 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संसदेचं भाषण जरूर वाचा, जरूर ऐका, तुम्हाला गुगलवर युट्यूबवर मिळेल। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हा देश अखंड राहिला पाहिजे, या देशाची एकता राहिली पाहिजे, हा देश उदयाला आणण्याची सिस्टीम व्यवस्था आम्हाला लावावी लागेल,
बाबासाहेब म्हणतात माझं काही सर्व होतं की हा देश पुन्हा तुटणार तर नाही ना, कारण हजार वर्षानंतर आम्ही हा देश एक केलेला आहे आणि आता जर पुन्हा तुटला तर मित्रांनो किती वर्ष लागतील आम्हाला माहित नाही, हा इतिहास ज्यांना माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना मंजूर नाहीत, महाराणा प्रताप ज्यांना मंजूर नाहीत, गुरु गोविंद सिंग ज्यांना मंजूर नाहीत, त्यांना नक्की 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 मंजूर आहे तरी काय, या समाजाने त्यांचं मोजमाप करायचं तरी कसं, या दहशतवाद्यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल, आम्हाला तोंड द्यावं लागेल. आमच्या संसदेवर अफजल गुरुने हल्ला केला, आम्ही त्याचं समर्थन करतो, त्याचं उदात्तीकरण करणारा हा मीडिया आणि ही काही मंडळी, याचा अर्थ तुम्हाला आमची संसद मंजूर नाही, आमची लोकशाही मंजूर नाही, आमच्या संविधानाने त्याला दिलेली फाशी जर मंजूर नाही तर तुम्ही राहता कोणत्या देशात. भारताचे तुकडे करू इच्छिता, त्या तुकडे झाल्यानंतर मला सांगा की तुमचा तुकडा कोणता असेल, त्या तुकड्याचं नाव पाकिस्तान असेल का, त्या तुकड्याचं नाव अफगाणिस्तान असेल का, त्या तुकड्याचं नाव बांगलादेश असेल. आता तुम्हाला कोणता तुकडा करायचा आहे हे कळण्या इतका आमचा हात धरून दूध खुळा राहिलेला नाही. अरे भारताचे तुकडे करण्याचं स्वप्न तर सोडाच, पण हा आमचा पेटलेला तरुण तुमचे भारत तेरे तुकडे होंगे हजार असं म्हणणाऱ्यांना मी जर तुमचा आक्षेप नसेल तर तुमचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणलं तर चालेल का. मंडळी, हे एक मोठ षडयंत्र आमच्या देशामध्ये या विघटनवाद्यांनी सुरू केलेलं आहे. आमच्या मध्ये शिरायचं, आमच्या संस्कृतीवर घाला घालायचा, आमचा बुद्धिभ्रंश करायचा आणि देशामध्ये अराजक माजवायचं. संसदेवर हल्ला केला, मला सांगा जर हा हल्ला यशस्वी झाला असता तर तिथे कोण मेले असत, कोणते खासदार मेले असते, कोणते सैनिक मेले असते, जे सैनिक तिथे रक्षा करत होते ते या देशाचे नव्हते का, ते आमचेच भाऊ आमचेच मुलगा आमच्याच बहिणीचा पती नाही का. मग अशा वेळेला तरी सुद्धा 9 जणांना तिथे जीव गमवावा लागला. त्यात पत्रकार होते, सैनिक होते, दिल्लीचे काही पोलीस होते. त्यावेळेला हे मानवाधिकारवाले कुठे गेले, त्यावेळेला यांना दिसलं नाही एखादा नक्षली मारला जातो आणि हे सगळे नक्षली मानवाधिकारवाले उभे राहतात. अरे ज्या वेळेला आदिवासी मारला जातो, आमचा करोडो रुपयाच्या सैन्यावर खर्च करतो तो सैनिक मारला जातो, त्यावेळेला या नक्षल्यांना या मानवाधिकारवाल्यांना दिसत नाही का. बंधूंनो, मी तर स्पष्टपणे म्हणेल की हा मानवाधिकार म्हणजे एक प्रकारचा स्वैराचार सुरू झालेला आहे. अरे आपण समर्थन करतो कशाच, या देशात राहतो आणि आम्ही नक्षल्याचं दहशताचं याचं समर्थन करतो, दहशतवाद करणाऱ्याबद्दल त्याला संरक्षण द्या म्हणून उघडपणे बोलणाऱ्याची हिंमत या देशामध्ये सुरू व्हायला लागली आहे. अलीगड मुस्लिम विद्यापीठ, तिथे हा मन्नान वाणी PhD करणारा विद्यार्थी, अतिशय हुशार, अभ्यासामध्ये पुढे गेलेला, आई वडिलांनी स्वप्न पाहिलेलं की याची PhD झाल्यावर याला आपण परदेशात उच्च शिक्षणाला पाठवू, पण काही दिवसात हा विद्यापीठातून गायब होतो, शस्त्रांसहित आपला फोटो सोशल मीडियावर टाकतो आणि काही दिवसांनी काश्मीरमध्ये आपले सैनिक दोन देशद्रोह्यांना गोळ्या घालतात. त्यापैकी मित्रांनो हा एक असतो मन्नान वाणी. आणि इथपर्यंत तर ठीक आहे की हा देशद्रोही होता, त्याला कुत्र्यासारखं आपल्या सैनिकांनी गोळ्या घालून मारलं, खूप चांगली गोष्ट आहे. पण पुढे दुर्दैव आमच्या देशाचं की हा मेल्याबद्दल याच्या समर्थनार्थ त्या अलीगड विद्यापीठामध्ये प्रार्थना केल्या जाते, त्याला श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम तिथे आयोजित केला जातो, यासारखं दुर्दैव आमचं नाहीये. हे आम्हाला थांबवावं लागेल. अशा विद्यापीठांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये असा दहशतवाद पोहोचण्याचं काम मोठं षडयंत्र सुरू झालेलं आहे हे तुम्हाला सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. हैदराबाद विद्यापीठ असेल,
जेएनयू असेल, अलीगढ विद्यापीठ असेल, आमचा या नावांना विरोध आहे असं समजू नका। आमचा तिथे ह्या देशद्रोही कारवाया करणाऱ्या, राष्ट्रविघातक, आमच्या राष्ट्राचे तुकडे करण्याचा विचार पसरवणाऱ्या दुष्ट शक्तींना आमचा विरोध आहे। आणि आज मी या निमित्ताने तुम्हाला आवाहन करेल की देशाच्या गृहमंत्र्यांना आपण विनंती केली पाहिजे की अशा देशद्रोह्यांना, अशा संस्थेतल्या प्राध्यापकांना, या देशद्रोह्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कठोर कारवाई तर करा, पण त्यांना जामीन मिळणार नाही अशी कायद्यामध्ये तरतूद करा। या देशाचा पंतप्रधान ज्याने आमच्या सैनिकांना, आमचा शेजारी देश विटंबना करत होता, अतिशय निचकृत करत होता, पण आमच्या देशाचे पंतप्रधान आणि एक जबरदस्त थप्पड या देशाला लगावली, पण या घटनेचंही भांडवल करणारे नालायक पाणीगुळ आमच्या देशामध्ये पोहोचले जायला लागलेत। आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत अशीच जाओ आणि ही राष्ट्रप्रेम सगळीकडे पेटत राहिलं पाहिजे। अरे आमचा हा देश सनातन देश आहे, एक मूल्य घेऊन जपणारा देश आहे, आणि ही मूल्य तुटावी या आमच्या संस्कृतीवर घाला घालावा असं षडयंत्र ही मंडळी पेरतात। तुम्ही परवाचा दसरा पाहिला असेल, आजपर्यंत लहानपणापासून आपण पाहत आलो की रावणासारखा दुष्ट प्रवृत्तीचा माणूस नाही, पण आपण नवीन व्हॉट्सअपवर पोस्ट वाचली असेल की रावणाचेच दहन का? अरे रावणाचे दहन फक्त सीतेला पळवले म्हणून नाही, तर त्यांनी ऋषींवर हल्ला केला, ऋषींचे आश्रम नष्ट केले, त्या ऋषींच्या आश्रमातले आमची शिक्षणाची पद्धत त्यांनी बंद केले, त्या दक्षिण पथावर ऋषींच्या प्रेतांचा खच पडलेला होता, अतिशय क्रूर असं कर्म केलेलं विश्वामित्रांनी ज्यावेळेस प्रभू रामाला दाखवलं, त्यावेळेला या रावणाचा वध करण्याचा निर्णय झालेला आहे। शूर्पणखा तिचा वध केला, तिचं नाक कापलं, ते फक्त आमच्या लक्ष्मणावर भाळले म्हणून नाही, तर ती सीतेला खायला निघालेली होती। तिचं सौंदर्य हे खोट मायावी कृत्रिम रूप धारण केलेलं सौंदर्य होत, म्हणून त्या शूर्पणखेचा नाक कापलेलं आहे। यानंतर माजी नगरसेवक कैलास सोनवणे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनवणे, आमदार सुरेश भोळे यांच्यासह शिस्त मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। यावेळी माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी उपजिल्हाधिकारी यांना संपूर्ण विषय आणि मोर्चाचा उद्देश समजावून सांगितला। मुंबई हल्ल्यातील फाशी झालेला देशद्रोही याकूब मेननच्या समर्थनार्थ घोषणा देण्यापर्यंत विघटनवादी शक्तीची मजल गेली आहे। लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र तो लढा संविधानाच्या चौकटीत राहून लढला गेला पाहिजे, असं म्हणून देशद्रोही आणि विघटनवादी शक्तींना बळ देणाऱ्या विद्यापीठांवर, त्यात सहभागी अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय सुरक्षा मंच आणि स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळ यांची असल्याचं यावेळी ते बोलत होते। तो शिकता शिकता पी जी करता करता भरकटला, काश्मीरमधून प्रशिक्षण घेऊन आला, सोशल मीडियावरती त्याचे शस्त्र हातात असलेले, बंदुका वगैरे हातात असलेले त्याचे फोटो व्हायरल त्यांनी केले, काही दिवसांनी त्याने आपल्या सैनिकांवरती हल्ला केला, त्या हल्ल्यावरती तो ठार झाला। तेथील विद्यार्थ्यांनी, काश्मीरी विद्यार्थ्यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली त्या ठिकाणी, त्याच्यावरती त्याच्यावर गुन्हे दाखल झाले इस्रोचे, देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्या नाहीतर आम्ही डिग्री परत करतो। ॲक्च्युली अलीगड मुस्लिम विद्यार्थी म्हणजे भारत सरकार त्याला आणून आले होतं, ते अल्पसंख्याक त्यांना त्याला आहे म्हणून, आणि काश्मीरी विद्यार्थ्यांना तर एवढी सुटे सगळं त्यांना सगळं पुकड देणार, खाण्यापिण्यापासून शिक्षणापासून सगळं पुकड आहे। जे अनुदान सरकार देतं ते अनुदान आपल्या टॅक्समधून जातं सर्वांच्या, आणि त्यांना स्कॉलरशिप भेटते, त्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, आय ए एस, आय पी एस व्हायचं, देशद्रोही काय झालं हा सगळा प्रकार आहे। त्या विद्यापीठाने आतापर्यंत हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह, लाला अमरनाथ यांच्या नापी आपलीचा जादूगर, त्यानंतर लियाकत अली खान जो पहिला प्रधानमंत्री आहे पाकिस्तानचा, आणखी भरपूर काही देशभक्तांची टीम ती तुम्ही आता देशद्रोही निघायला लागले साहेब। त्याचप्रमाणे दुसरं जे एन यूचं तुम्हाला माहिती आहे की अफजल हुसैन जिंदा आहे, तेरे कातिल अभी जिंदा आहे, भारत तेरे टुकड़े होंगे,
हैदराबाद युनिव्हर्सिटी म्हणजे यातून विमानला श्रद्धांजली दिली जाते, त्याच्यासाठी जरा जरा मात पडली जाते। तर हा प्रकार कुठेतरी थांबायला पाहिजे। या देशात राहून जर कधी या देशात राहून देशाचं खाऊन जर कधी सापासारखे उलटत असतील तर ते योग्य नाही। तर आमची मागणी ती जे साहेब की आम्ही राजनाथ सिंगांसाठी आपल्या थ्रू निवेदन करतो आहे की त्या कायद्यामध्ये थोडा बदल करावा। राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ते लगेच सुटून जातात, जामीन होऊन जातो त्यांचा। तर त्याच्यामध्ये चाळीस टाईप काहीतरी एक कलम टाकावी, ते कायदा दुरुस्त करावा, म्हणजे ते जामीन होणार नाही आणि त्यांच्याकडून अफिडेविट घेतली जावी की जो या ज्याही पूर्ण भारतात विद्यार्थ्यांकडून अफिडेविट घेतली जावी कॉलेजच्या की मी देशाची प्रतारणा करणार नाही, देशद्रोह करणार नाही, देशाच्या विरोधात बोलणार नाही। कारण काय, एकाकडून देशद्रोहाचा आवाज निघालेला आहे, यांना रोखत रोखण्यासाठी दुसऱ्या बाजूने देशभक्तीचा आवाज निघायलाच पाहिजे, त्यासाठीचा आमचा हा मोर्चा आहे। या मोर्चाबाबत बोलताना देशातील माओवाद्यांना समर्थन करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी, अशा लोकांना आदरांजली वाहणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांवर प्रशासनाने कारवाई करणं गरजेचं आहे असं मत किशोर शितोळे यांनी व्यक्त केलं। तर माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांनी देखील या मोर्चाबाबतची आपली प्रखर भूमिका मांडली। रोल हात लांब करतो आपण नेमकं आज मुक्का मोर्चाचं आपण आणतो, म्हणजे काय मुक्का मोर्चा मागचं पार्श्वभूमी नेमकी काय होती? अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये मन्नान वाणी नावाचा काश्मीरी युवक शिक्षण घेत होता, पीएचडी करत होता। तो काश्मीरात पीएचडी करत असताना तो काश्मीरमध्ये जाऊन प्रशिक्षण आपलं सॉरी तो पाकिस्तानमध्ये जाऊन प्रशिक्षण घेऊन आला आणि सैन्याशी झालेल्या युद्ध याच्यामध्ये तो चकमकीत तो मारला गेला। तो मारला गेल्यानंतर त्याला अलीगड मुस्लिम विद्यापीठात श्रद्धांजली वाहिली गेली। श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांच्यावरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आंदोलन केलं की आमचे गुन्हे मागे घ्या आणि आम्ही डिग्री वापस करू। डिग्री वापस करू म्हणजे ते आमच्या भारत सरकार अनुदान देतं त्या युनिव्हर्सिटीला, ते अनुदान आमच्या याच्या आमच्या टॅक्सेसमधून जातं आणि त्यांना स्कॉलरशिप भेटते। काश्मीरी विद्यार्थ्यांना तर सर्व सूट आहे, तिथं खाण्यापासून राहण्यापासून पूर्ण शिक्षण सूट आहे। त्यांनी डॉक्टर वकील इंजिनियर व्हायचं, त्यांनी देशद्रोही कशाला व्हायचं? तर त्यांचे गुन्हे मागे घेऊ नये, दाखल गुन्हे मागे घेऊ नये म्हणून आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कलम वाढवण्याची मागणी केलेली आहे की त्यांचा जेणेकरून जामीनच होऊ नये, कायद्यात बदल करावा असं आम्ही राजनाथ सिंगांना निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत। पण हा ग्लोबल विषय आहे, म्हणजे पूर्ण देशाचा विषय आहे आणि याला सुरुवात आपण जळगावमधून केली आहे का, याची पार्श्वभूमी पण अजून काही आहे की ज्यांनी सुरुवात जळगावमधूनच करायची आहे? पूर्ण भारतामध्ये कोणीच हे अगदी भरपूर दिवसापासून तुम्ही पाहत असाल, अलीगड मुस्लिम विद्यापीठ असो, हैदराबाद युनिव्हर्सिटी असो का JNU असो, या ठिकाणी देशद्रोहाला खतपाणीच घातलं जात आहे। तर हे चुकीचं आहे, यांना देशात कोणीच बोलत नाही, मनामध्ये सगळ्यांचे आहे परंतु जागृत कोणी नाही। देशप्रेम जागृत व्हावं, देशभावना जागृत व्हावं व देशद्रोहाच्या विरुद्ध चीड निर्माण व्हावी यासाठी आम्ही या मोर्चाची या आंदोलनाची सुरुवात जळगावातून केली आहे आणि ही सुरुवात आहे, हे पूर्ण भारतभर पेटणार आहे त्याची अशी आम्हाला आशा आहे। समर्थन कोणाकोणाचं आहे, कोणकोण सोबत आली? संपूर्ण भारतीय देशप्रेमी नागरिक सर्व त्याच्यामध्ये होते, हिंदू मुस्लिम सर्व नागरिक त्यामध्ये होते। आयोजक सांगा, आयोजक श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळ व राष्ट्रीय सुरक्षा मंच। धन्यवाद। मी किशोर शितोळे, आजचा जो राष्ट्रीय सुरक्षा मंच आणि श्री स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळ यांनी जो युवकांचा मोर्चा हा इथे काढला होता, तर मन्नान वाणीसारखा देशद्रोही अतिरेकी मारला जातो आणि आमच्या देशातली काही नासकी मंडळी त्याचं समर्थन करतात, त्याचप्रमाणे बुरहान वाणीसारखा अतिरेकी जो अनेक युवकांना हिजबुल मुजाहिदीनमध्ये हा अतिरेकी करण्यासाठी घेऊन जातो, अशाचा खात्मा झाल्यानंतर काश्मीर अशांत होतं, तिथे कर्फ्यू लावावा लागतो, आमची अमरनाथ यात्रा रद्द करावी लागते, अशा या नालायक मंडळींसाठी राष्ट्रद्रोह्यांसाठी समर्थन करणारी जी मंडळी आहेत, अलीगड विद्यापीठ असेल, JNU असेल, नाही तर हैदराबाद विद्यापीठ असेल, तिथे यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम केला जातो। या अशा राष्ट्रद्रोही घटनांच्यासाठी त्या प्रशासनाने कारवाई करणं, या राष्ट्रद्रोह्यांवर कारवाई तर व्हावीच पण यांना पाठिंबा देणाऱ्या या समाजामध्ये या राष्ट्राचं विघटन करण्यासाठी ही जी मंडळी उभी राहिलेली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज या मोर्चाचं आयोजन जळगावमध्ये करण्यात आलेलं होतं।